राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थानात झाकीर नाईक 4.5 कोटी रुपये का देतो? किंमत आहे चौकशी करण्याची फडणवीसांची किंवा या ईडीची? गृहमंत्र्यांनी पत्र लिहावं ईडीला की राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यामध्ये झाकीर नाईक, ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आहे आपल्याकडून जातो केंद्र सरकारकडून, 4.5 कोटी रुपये का मिळाले, कसे आले, त्या पैशाचं काय व्यवहार होते, त्याच्यामागे काय हालचाली होत्या, फडणवीस यांच्याकडे गृहमंत्री म्हणून माहिती नसेल. असं आहे की अंबादास दानवे यांच्यावर संजय रावचा परिणाम झाला आहे, की संजय रावचा अंबादास दानवेवर झाला माहिती नाही मला. असं पहिल्यांदा महसूल खात्यांच्या बदल्यांमध्ये पूर्ण पारदर्शकता आलेली आहे. ह्या ज्या बदल्याच्या संदर्भामध्ये 3-4 सगळ्या बदल्या स्थगिती नाही आहे, जवळजवळ 200 बदल्या होऊन गेलेल्या आहेत. 4-5 बदल्यांमध्ये मॅटनी स्थगिती दिलेली आहे, यासाठी दिली की त्या ठिकाणचे जे तहसीलदार होते किंवा तत्सम त्यांची मुदतपूर्व बदली होत होती, आपल्या काही लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती नव्या अधिकाऱ्याची नेमणूक करा म्हणून, आणि म्हणून ती मुदत मुदतपूर्वी बदली झाल्यामुळे मॅटनी त्यांना स्टे केलेला आहे. त्यामुळे त्यामुळे लगे अनियमित झाली असं म्हणणं, ते त्यामध्ये काय घोटाळा झाला म्हणून जे म्हणतात, मला ते घोटळेबाजदारांनी असे आरोप करणं, आम्ही त्याचा खुलासा करणं मला काही उचित वाटत नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मी माझ्या त्यांच्या म्हणण्याला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे, आणि मला त्यावर खुलासा करण्यासुद्धा इच्छा खुलासा करण्यासुद्धा आवश्यकता वाटत नाही. असं आहे की संजय राऊतांचा दिवसेंदिवस प्रेम आमच्यावर वाढत चाललेलं आहे. खरं सांगतो ना मी काय विषय तुम्ही एकदम उत्साह दाखवू नका एवढा, मी करतो एवढं खरं करतो, तुमचा जास्त उत्साह दिसतो संजय राऊतसाठी. पण मला वाटतं संजय राऊतांच्या डोक्यावर परिणाम झाला, मी अनेक वेळा सांगितलं, त्यामुळे तुम्ही सुद्धा पत्रकार बांधून सावध राहिलं पाहिजे त्यांच्यापासून. हा पहिला मुद्दा महत्त्वाचा. झाकीर नाईकचा जो मुद्दा आहे, झाकीर नाईकच्या मला वाटतं 10-15 वर्षापूर्वी त्यांनी काहीतरी मला वाटतं 2.5-3 कोटी रुपये त्यावेळी प्रवारा मेडिकल ट्रस्टला दिले होते, संस्थेला देणगी दिली होती, 400 कोटी नाही आणि ते 3.5 का 4.5 कोटी नाही, हे 4.5 साडे 400 म्हटले म्हणून मी खुलासा, नाही 450 म्हटले मी आता म्हणून म्हटलं, ते संजय राऊतमुळं तुमच्यावर परिणाम झाला तिथं तिथं मार्गात, नाही तर 450 म्हटले तुम्ही म्हणून म्हटले तुम्ही. तर ते त्याच्यानंतर त्याची एन्क्वायरी झाली, भारत सरकारनं त्याची इन्व्हेस्टिगेशन केलं आहे आणि भारत सरकारनं ती इन्व्हेस्टिगेशन करून 10 वर्षापूर्वीच ती केस क्लोज केलेली आहे. त्यामुळे असं काही नाही की त्याच्यामध्ये एन्क्वायरी झालेली नाही आहे, असं कुठेही त्याच्यामध्ये ऑफेन्सिव्ह काही ऑफेन्स काही नाही, त्यामध्ये अनियमित त्यांना काही सापडली नाही त्याच्यामध्ये, कारण त्यावेळी कायदेशीर होते का नाही कायदेशीर होते, नाही नाही माझं म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक त्या संस्थेचा मी एक घटक आहे, पण माझा दैनंदिन व्यवहाराशी काही संबंध नव्हता, पण आय एम नॉट शेडिंग आउट द रिस्पॉन्सिबिलिटी, मी त्या संस्थेचा भाग आहे म्हणून मी जबाबदारी झटकत नाही. पण त्या त्यावेळी घेतलेल्या देणग्या त्यावेळी जो देशद्रोह त्यांना त्यावेळी ठरवण्यात आलं नव्हतं त्याच्या अगोदरची घटना आहे. नंतर ज्यावेळी त्या लक्षात आलं की असा प्रश्न येतो, आम्हाला मग विचारणा झाली भारत सरकारच्या केंद्रीय एजन्सीजकडून सुद्धा, त्यामुळे त्याची इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि इट वॉज फाऊंड की हे लेजिटिमेट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही अनियमित काय नव्हती, त्यामुळे पुढे कारवाईचा प्रश्न उद्भवला नाही. मला वाटतं याला 7-8 वर्ष झाली त्या गोष्टीला, 4.5 कोटी मला 3 का 4.5 कोटी काहीतरी होती म्हणजे आता त्यांना विषय लागतो ना काहीतरी. आता जर त्यांच्या ते रोज काही ना काही त्यांना सकाळी विषय लागतो, सकाळी उठल्यानंतर मालकाची चाकरी करायची म्हटल्यानंतर काहीतरी मालकाने भाकरी टाकली पाहिजे ना, त्यामुळे त्यांचे मालक आता त्यांचे संजयरावचे मालक होते तुम्हाला माहीत नाही का कोण मालक आहे? नाही मला वाटतं तुम्हाला माहिती आहे कोण मालक घेत भाकरी करतात काम मालकाचं केलं पाहिजे की मालकाची चाकरी केली पाहिजे, त्यामुळे असे बेछूट आरोपाला मी महत्त्व देत नाही काही, आणि त्यांना काय चौकशी करायची आणखीन करू देत मला ते काम करा ना करू देत, मी स्वतः पत्र द्यायला तयार झाले ईडीला करा चौकशी मला काही प्रॉब्लेम नाही. यापूर्वी तरी केलेली ईडींची पूर्वी त्याच्यामध्ये ईडीची एन्क्वायरी होऊन गेलेली आहे कधी 6-7 वर्षापूर्वी,
परत तुम्ही भाजप त्यासाठी आलात का असं परत प्रश्न विचारणार, म्हणून ती 6-7 वर्षापूर्वीची घटना सांगतो मला मी.